the peasants had begun to fight just as the water went down the reel towards the place where the old woman was trying to separate the meat. The girls ran one from the one side of the reel to the other from the other side. आता काय झालेलं आहे त्यांनी begins म्हणजे त्यांची fight काय करायची त्यांनी काय केलं त्या डबक्याला reel केलं म्हणजे ते डबक्याचं वगळ एका बाजूला केलं आणि तिथं काय झालेलं आहे सगळे जे भांडणं करत होते तिथं ती ओल्ड वुमेन काय करत होती त्यांना ट्राईंग करत होती शांत बसा म्हणून असं प्रयत्न करत होती पण काय झालेलं आता ह्या गर्ल्स त्यांचं त्या खेळायला लागलेल्या त्यांनी डबकं काय केलं ते मोठं केलं त्या गर्ल्स काय झालेल्या पळायला तिथून आणि ऑफ द वन साईड ऑफ द रील त्यांनी काय केलं ते डबकं एका साईडला वगळ करून दिलं आणि द फ्रॉम ऑफ द अदर साईडला पण त्या एका बाजूला गेल्या त्या साईडला लुक आउट मनाशा लुक आउट शाउटेड अपुलका अपुलका काय करते मोठ्यानं ओरडते लुक आउट मलाशा लुक आउट म्हणजे इथं बघ मलाशा असं म्हणते मलाशा वॉन्ट्स टू अ से समथिंग्स हर सेल्फ बट कुड नॉट स्पीक फॉर लव आता काय करते मलाशा वॉन्ट्स समटाईम्स हर सेल्फ बट कुड नॉट स्पीक फॉर लव आता ती काय करते बोलती पण लाफ द गर्ल्स वेअर्स इज द रनिंग अँड लाफिंग अँड चीप विथ द बबलिंग्स ऑफ इथ द डाऊन द रील आता त्या काय करताय तिथं बघून लाफ करता हसताय आणि तिथून काय करताय ते लाफ करून पळताय चीप काय केली त्यांनी वर खाली टाकून दिली आणि तिथून त्या पळताय ते रॅन स्ट्रेटली इन टू द क्राऊडेड ऑफ द पीसेस आता त्या क्राऊडमधून त्या काय करताय पळताय द ओल्ड वुमेन सॉ देम अँड सेड टू द पीसेस आता ती ओल्ड वुमेन काय करते सगळं हे काय करते बघते की त्या मुली काय करायला लागलेल्या आहेत त्यांचं भांडण झालेलं असतं छोट्या मुलीचं त्या सोडून त्या दोघी खेळायला लागलेल्या आहे एकत्र आणि ही मोठेच माणसं आहेत आता शेम ऑन यू बिफोर गॉड मेन मोठ्या नावरती आहे शेम ऑन यू तुम्हाला काही वाटलं पाहिजे हॅव स्टार्टेड फायटिंग ऑन अकाउंट ऑफ दिस टू गर्ल्स दोन छोट्या मुलींवरून भांडणं करताय फाईट करताय अँड दे हॅव लॉंग ॲगो फॉरगेटेड इट तुम्ही हे सगळं विसरायला हवं हां इज देअर डिअर चिल्ड्रन हॅज बीन प्लेईंग इज अ नाईसली टुगेदर ते दोन मुलं काय करतात ते विसरून गेला तो की जणी त्यांचं भांडण झालं तर तिथे खेळायला सुद्धा लागले आहेत अँड दे आर इज अ वायझर दॅन यू तुम्ही पण त्यांच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे म्हणजे वायझर म्हणजे त्यात शहाणपणा म्हणून असं अर्थ नाही आहे शहाणा म्हणून म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे नाही शहाणे असलेले असे अर्थ आहेत द मेन लुक्स ॲट द गर्ल्स अँड दे फेल्स इज अशेम्ड देन दे इज अ लाफ ऑफ द देम सेल्स आणि स्कॅटर्स टू द फार्म्स आता काय झालेलं आहे त्या मुलींना सगळ्यांनी बघून काय झालेलं आहे त्यांना आपली फील्स अशेम्स त्यांना काय वाटते आपली स्वतःची लाज वाटायला लागलेली त्या छोट्या मुली तिला भांडणं करता खेळायला लागलं म्हणून आणि हे भांडणं करत असते हां अँड द स्कॅटर्स टू द फार्म आता काय करताय ते सगळेजण स्कॅटर म्हणजे वेगवेगळे होणे तिथून काय करतात ते सगळेजण वेगवेगळे होतात आता काय झाले आता ते सगळे त्यांच्या शेतावरती गेले डीड आता इथे लिसन द अँसर्स डीड द गर्ल्स फॉरगेटेड द क्वारल्स त्या मुली भांडणं विसरून गेल्या येस त्या काय झालेल्या आहेत त्यांचे क्वारल विसरून गेलेले आहेत हाऊ कॅन यू से दॅट आता तुम्ही याच्याविषयी काय म्हणू शकता त्या मुलींचं काय वाटलं तुम्हाला ते तुम्ही सांगायचं वाय डीड द मीन्स फील्स अ शेम्स आता त्यांना का माणसांना सगळे शेम वाटलं का तर त्या मुलींनी काय केलं त्यांची भांडणं मिटली आणि त्या काय झाल्या खेळायला गेल्या पण हे भांडणं करत होते थिंग्स टू डू इच इज द होल स्टोरीज विदाऊट युझिंग वर्ड्स तर ही स्टोरी तुम्ही काय करायची युझिंग वर्ड्स शिवाय हे करायची सांगायची डिस्कस आर यू चिल्ड्रन वायझर दॅन ग्रोन अप्स इफ व्हॉट वाय हाय आता याच्यामध्ये काय करायचं आहे जे ग्रोन अप झालेले ते आता म्हणजे मोठ्यासाठी म्हणजे मोठ्यांनी कसं वागलं पाहिजे याच्यातून तुम्हाला शिकायला भेटेल तसं छोटे मुलं विसरून जातात तसं मोठ्यांनी पण काय केलं पाहिजे भांडणं नाही केलं पाहिजे आणि छोट्या मुलाकडून काही गोष्टी शिकल्या पाहिजेत असं या स्टोरीमधून तुम्हाला शिकायला भेटेल शूड ग्रोन अप्स पीपल्स गेट मॉर्निंग इन द चिल्ड्रन क्वारल्स इफ यू यस वाय इफ यू नॉट वाय म्हणजे जसं छोट्या मुलांच्या भांडण्यात मोठ्या माणसांनी पडलं पाहिजे का नाही पडलं पाहिजे कारण छोटे मुलं असं भांडतात आणि असं खेळायला लागतात ते तुम्हाला या धड्यातून शिकायला भेटलेले तर आता ह्या धड्यामध्ये तुम्ही काय काय शिकले की सगळ्यांनी ना एक स्टोरीमध्ये म्हणजे शॉर्ट फॉर्ममध्ये लिहून आणायचे सगळ्या जण ही स्टोरी कोणी लिहिलेली ती काउंटर लिओ एन टॉलस्टॉय ॲडॉप्टेड फ्रॉम द ट्रान्सलेटेड बाय लिओ वायडर्स आता ही टॉलस्टॉयनं स्टोरी लिहिलेली होती ॲडॉप्टेड म्हणजे याला ट्रान्सलेट केलेलं इंग्लिशमध्ये कोणी आहे लिओ वायडर्स या लेखकाने काय केलेलं आहे ही स्टोरी आपल्याला इंग्लिशमध्ये लिहिलेली आहे आणि ही टॉलस्टॉयची स्टोरी